सविनय जय महाराष्ट्र। मित्रो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन। आपण सगळेच मराठीवरती निस्सीम असं प्रेम करणारे लोक आहोत, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपण प्रसंगी अमृताशीही पैजा जिंकेल अशी आपली भाषा आहे, अशी आपल्या सगळ्यांच्या मनात मान्यता आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृताते ही पैजा जिंकी, ऐसे अक्षरे रसिके मिळवी। असं आपल्याला अभिमान असणारी मराठी भाषा आज सुद्धा केंद्र सरकारच्या दारामध्ये याचक म्हणून अभिजात दर्जाची मागणी घेऊन उभी आहे। म्हणजे हे सगळं जे प्रकरण सुरू झालं अभिजात दर्जाचं, हे सुरू झाले साधारणतः 2013 पासून, आणि रंगनाथ पठारे समितीची स्थापना करून आपण मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली आहे। नेमकं एक प्रकरण काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे। तर मित्रो, 2004 पासून अभिजात दर्जा द्यायला भारतामध्ये सुरुवात झाली, आणि आतापर्यंत अशा 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे, म्हणजे तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल किंवा उडिया असेल आणि संस्कृत आहे, यांना आतापर्यंत अभिजात दर्जा मिळाला आहे। सगळ्यात आधी तो तमिळला मिळाला, नंतर मल्याळमला मिळाला, तेलुगूलाही मिळाला आणि आता बाकीच्या भाषांनाही मिळाला। आणि जर मराठीला अशा पद्धतीचा अभिजात दर्जाचा दर्जा मिळाला तर ही साधारणतः भारतामधली 7वी भाषा ठरेल। आता हा अभिजात दर्जा का पाहिजे, तर अभिजात असण्याचे एक 4 मुख्यतः निकष आहे। ते निकष काय आहेत? तर अभिजात असण्यासाठी भाषा ही मूळ भाषा असली पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, ती साधारणतः 1500 ते 2000 वर्ष जुनी अशी असली पाहिजे। तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये असं मौलिक असं साहित्य असलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे पुरावे असले पाहिजे, आणि आत्ता जी भाषा बोलली जाते त्याच्याशी त्या भाषेचा थेट अशा पद्धतीचा संबंध पाहिजे। असं जर असेल तर त्या भाषेला अभिजात दर्जा देण्यात येतो, आणि केंद्र सरकारकडनं जर अशा पद्धतीचा अभिजात दर्जा मिळाला तर मग त्याच्याकडनं अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मुख्य म्हणजे केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाषेचा विकास करण्यासाठी निधी मंजूर होतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेरच्या इतर विद्यापीठामध्ये सुद्धा त्या भाषेची अध्यासन केंद्र स्थापने केली जातात आणि त्या भाषा शिकण्याची सोय केली जाते। तिसरी गोष्ट म्हणजे त्या भाषेतल्या साहित्यिकांना केंद्र सरकारकडनं दरवर्षी मोठाले असे 2 पुरस्कार दिले जातात, आणि केंद्राच्या इतर सगळ्याच आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये या भाषेंना एक झुकतं माप मिळतं, आणि म्हणून आपल्याला हा अभिजात दर्जा जर मिळाला तर 100% आपल्या मराठी भाषेला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी किंवा तिचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला मदत होईल, याच्यामध्ये मनात काही शंका आहे? आता हे जे 4 निकष मी तुम्हाला सांगितले त्याच्यानुसार आपली भाषा मराठी भाषा ही अभिजात ठरते का, क्लासिकल ठरते का? तर 100% ती क्लासिकल ठरते। तुकाराम महाराज म्हणतात, अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्ने करू, शब्दची आमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। अशा पद्धतीने शब्दाला आणि पर्यायाने साहित्याला मान देणारी आपली संस्कृती, आणि ह्या संस्कृतीचा जर आपण मागोवा घेतला तर ह्या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये अभिजात ठरण्याचा अधिकार आपल्याला आहे, म्हणजे आहेच। मित्र हो, ह्या केंद्र सरकारच्या निकषामध्ये ते लोक सांगतात की साधारणतः 1500 ते 2000 वर्ष जुनी ती भाषा असावी। मग आपण जर मराठीकडे वळून बघितलं तर आपण तितके जुने आहोत का? तर 100% आपण तितके नव्हे, त्याच्यापेक्षा खूप खूप जास्त जुने आहोत। म्हणजे मानवी संस्कृतीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर साधारणतः 6 लाख वर्षानंतर एपचं माकडाचं माणसामध्ये रुपांतर झालं आणि आफ्रिकेतून हा मानववंश सगळीकडे पसरला असं म्हणतात। परंतु भारतापुरतं किंवा मराठी पुरतं बोलायचं झालं तर आपली जी काही या दख्खनच्या पठारावरती वस्ती आहे ही साधारणतः 2 ते 2.5 लाख वर्ष जुनी आहे अशा पद्धतीचे पुरावे आहेत। म्हणजे तापीच्या खोऱ्यामध्ये जे काही उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे काही जीवाश्म सापडले ते 1.5 ते 2 लाख वर्ष जुने अशी आहेत। किंवा आपल्या आळेपाट्याच्या शेजारी बोरी नावाचं गाव आहे, या बोरी गावाच्या शेजारची जी काही नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी संशोधनामध्ये असं लक्षात आलं की तिथल्या ज्वालामुखीची राख ही साधारणतः 8 लाख वर्ष जुनी आहे, आणि तिथे ज्या काही काचेच्या बांगड्या सापडल्या किंवा आयुध सापडली किंवा मातीची खापरं सापडली ती साधारणतः 80,000 वर्ष ते 1.5 लाख वर्ष जुनी आहेत। म्हणजे या बोरी खुर्दच्या किंवा आळेफाट्याच्या या परिसरामध्ये मानववंश 1 लाख वर्षापासून राहत होता आणि तशाच पद्धतीचा मानववंश तापीच्या खोऱ्यात सुद्धा राहत होता।
कोकणामध्ये जी आपली कातळ शिल्प आहे, ही कातळ शिल्प अगदी माया किंवा इंका संस्कृतीतल्या कातळ शिल्पांची किंवा प्रस्तर शिल्पांची स्पर्धा करतील अशा पद्धतीचे. एकट्या कोकणामध्ये 350 पेक्षा जास्त कातळ शिल्प आहेत आणि कोकणाच्या सड्यावर म्हणजे डोंगर पायथ्यावरती ही जी काही कातळ शिल्प आहेत यांचं जर रेडिओ मॅपिंग केलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 20,000 ते 40,000 वर्ष जुनी अशा पद्धतीची ती कातळ शिल्प आहेत. म्हणजे या दख्खनच्या पठारावरती या मराठी मातीमध्ये मराठी माणूस हा 20,000 वर्षापूर्वी राहत तर होताच होता, परंतु त्यांनी शिल्प कोरण्याची कला सुद्धा अवगत केली होती. ह्या झाला सगळा प्रागैतिहासिक काळातला जो काही पुरावा. आपण अर्वाचीन जो काही भारताचा पुरावा मानतो तो साधारणतः हडप्पा मोहंजोदडोचा काळ मानतो आणि तो काळ साधारणतः 4,000 वर्ष जुना आहे. ह्याच काळाला समांतर अशा पद्धतीने जे काय आपलं महाराष्ट्रामधलं श्रीरामपूर आहे त्या श्रीरामपूरच्या शेजारी दायमाबाद नावाचं गाव आहे आणि त्या दायमाबादच्या गावामध्ये जेव्हा उत्खनन झालं